नमस्कार, मी डॉक्टर दीक्षा राणे, दीक्षा होमिओपॅथी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत सर्पदंश आणि त्यासाठी त्वरित उपाययोजना. ऍक्च्युली काय असतं, जेव्हा साप चावल्यानंतर अशी सिच्युएशन होते की साप चावलेली व्यक्ती असू द्या किंवा त्याच्यासोबतची व्यक्ती असू द्या, सगळेजणच खूप घाबरून जातात. आणि ते सुद्धा साहजिक आहे, कारण साप विषारी आहे, बिनविषारी आहे, हे कळायला मार्ग नसतो आणि त्याच्यामुळे जास्त ही सिच्युएशन होते. तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की विषारी साप चावल्यानंतर आणि बिनविषारी साप चावल्यानंतर कोणती लक्षणं दिसतात आणि त्वरित तुम्ही कोणती उपाययोजना केली पाहिजे. त्याच्याबरोबरच तुम्ही सोशल मीडियावरती नाजा ह्या औषधाविषयी ऐकलं असेल की हे औषध साप चावल्यानंतर घेऊ शकताय. या औषधाविषयी बरेच समज गैरसमज आहेत, तर आपण आज या व्हिडिओमध्ये हे औषध नक्की कशासाठी तुम्ही घेऊ शकता हे आज पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला मिळते. आजचा जर स्टडी बघितला तर जवळजवळ आपल्या देशामध्ये वर्षभरामध्ये 60,000 मृत्यू हे सर्पदंशामुळे होतात आणि शेतीवाडीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना हा धोका जास्त असतो. पण साप चावल्यानंतर काही जण काय करतात की ते विष उतरवण्यासाठी मांत्रिकाकडे जातात आणि त्याच्यामुळे काही वेळेला त्यांचा धोका हा जास्त प्रमाणात वाढू शकतो. विषारी साप चावल्यानंतर नक्की कोणती लक्षणं दिसतात, तर साप चावलेल्या ठिकाणी निशाण असतात आणि त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात लाली येणे, वेदना ज्या असतात त्या खूप सिव्हिअर असतात. त्याच्याबरोबर त्या भागाला जर तो हाताला चावला असेल तर हाताच्या पूर्ण भागामध्ये पूर्ण खांद्यापर्यंत ही सूज जाऊ शकते, सूज खूप जास्त प्रमाणात येऊ शकते. त्याचबरोबर पेशंटला पाल्पिटेशन होणे, धडधड होणे, पेशंटला उलटी होणे, काही वेळेला डिमनेस ऑफ द विजन, दृष्टी सुद्धा मंदावू शकते, काही वेळेला पेशंट कन्फ्युजन स्टेटमध्ये जातो, काही पेशंटमध्ये तोंडामध्ये खूप जास्त प्रमाणात लाळ जमा होणे, काही स्टेजमध्ये पेशंट शॉकमध्ये जाणे, अशी ही विषारी साप लावल्यानंतर लक्षणं दिसतात. पण बिनविषारी साप चावल्यानंतर त्यांची लक्षणांची तीव्रता ही कमी असते. साप चावलेल्या जागी वेदना होणे, लाली येणे, खाज येणे, अशी ही लक्षणं बिनविषारी साप चावल्यानंतर दिसू शकतात. तर या अशा कोणत्याही प्रकारचा साप चावलेला तुम्हाला असू द्या, पण तुम्ही वेळ न घालवता सर्वात महत्वाचं करायचं आहे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं. जर तुमच्या शक्य असेल तर तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला हे अँटीव्हेनम्स इंजेक्शन, म्हणजे साप चावल्यानंतर जे अँटीव्हेनम्स इंजेक्शन दिले जातात ते तुम्हाला सहजरित्या अवेलेबल होतील. त्याबरोबरच तुम्ही हॉस्पिटलमध्ये जात असताना काही उपाययोजना करू शकता. ते म्हणजे सर्वात प्रथम पेशंटनी स्टेबल होणं फार महत्वाचं आहे, कारण काय होतं की खूप जास्त घाबरल्यामुळे पाल्पिटेशन होत असतं, धडधड होत असते, त्याच्याबरोबर पेशंटच्या हालचाली मोबिलायझेशन जे आहे ते खूप जास्त प्रमाणात होत असतं. त्याच्यामुळे जर पेशंट स्टेबल झाला, जर शांत झाल्या कारणाने काय होईल की हे मोबिलायझेशन जे आहे, ज्या हालचाली आहेत त्या कमी होतील आणि विष जास्त प्रमाणात शरीरात पसरणार नाही. नंतर आहे तुम्ही जर ज्या भागाला चावलेलं आहे, सपोज हाताला चावलं किंवा पायाला चावलं आणि तुम्ही कोणते काही घातलेलं आहे, काही दोरा किंवा काही ऑर्नॉमेंट्स जरी असेल, तर ते सर्वप्रथम काढून टाकायचे, जेणेकरून ती सूज जास्त प्रमाणात वाढल्यामुळे नंतर मग तुम्हाला हे काढणे मुश्किल होऊ शकतं. त्याच्यामुळे सर्वात प्रथम ते सुद्धा त्या सुद्धा गोष्टी तुम्ही काढून टाकायचे. नंतर थर्ड म्हणजे तुम्ही ज्या भागाला चावले आहे तिथे जर रक्त येत असेल तर ते रक्त निघून जाऊ दे, की ते स्टॉप करण्याचा प्रयत्न करू नये आणि साध्या टॅप वॉटर खाली म्हणजे पाण्याने ती जखम धुवून घेऊ शकताय, धुवू शकताय. आणि त्याच्यानंतर तिथे चावलेल्या जागी तुम्ही एक लूज कपडा सुद्धा बांधू शकताय. त्याच्यानंतर तुम्ही त्या चावलेल्या भागापासून 4 ते 5 इंचावरती, म्हणजे समजा हाताला साप चावलेला आहे तर त्याच्या वरच्या भागामध्ये 4 ते 5 इंचावरती तुम्ही एक टाईट एक टॉनिक वेट बांधू शकताय, म्हणजे एक टाईट कपडा बांधू शकताय, जेणेकरून जे विष जे आहे ते सर्व शरीरामध्ये पसरणार नाही. त्याच्यानंतर आहे तुम्हाला जर शक्य असेल किंवा तुमच्या सोबतच्या व्यक्ती आहेत त्यांना जर शक्य असेल तर त्या सापाचा एक फोटो जरूर काढून घ्यावा, जेणेकरून तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो कोणत्या प्रकारचा साप आहे हे तुम्ही दाखवू शकताय आणि त्याच्यानुसार तुम्हाला ही ट्रीटमेंट दिली जाईल. प्लस तुमची जी लक्षणं आहेत, तुम्हाला जो त्रास होतोय ते अकॉर्डिंगली त्याच्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाईल आणि अँटीव्हेनमची इंजेक्शन्स असतात ते दिले जातील. त्याच्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर ह्या उपाययोजना तुम्ही त्वरित नक्की करा, त्याच्यामुळे पुढे होणारा धोका हा नक्की टळू शकतो. आता आपण पाहूया की नाजा ट्रिपिडियन्स हे औषध नक्की काय आहे. तर नाजा हे औषध जे आहे ते बनलं आहे व्हायरस ऑफ द कोबरा, म्हणजे कोबरा या सापापासून बनवलेलं हे औषध आहे. त्याच्यामुळे कोबरा हा साप चावल्यानंतरच हे औषध तुम्ही घेणे योग्य ठरणार आहे, अदरवाईज दुसरं कोणताही साप चावल्यानंतर हे औषध प्रभावी ठरणार नाही. हे औषध जे आहे ते अजून कोणकोणत्या प्रॉब्लेमसाठी अतिशय इफेक्टिव्ह आहे ते आपण पाहूया. तर नाजा हे औषध जे आहे ते हार्टच्या प्रॉब्लेमसाठी अतिशय इफेक्टिव्ह आहे. हार्ट
हार्टचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना छातीमध्ये वारंवार दुखत राहतं आणि त्याच्यामुळे त्यांना हातापर्यंत किंवा खांद्यापर्यंत मानेपर्यंत वेदना होत असतात, त्याच्याबरोबर त्यांना एंडोकार्डायटिस आहे म्हणजे ज्यांना हार्टच्या वॉल्सना सूज आलेली आहे अशा प्रॉब्लेम असेल, पल्स त्यांची स्लो आहे, इरेग्युलर असणे, त्याच्याबरोबर छातीमध्ये वारंवार धडधड होणे, पाल्पिटेशन असते, अशी जर सिच्युएशन असेल तर त्या हार्टच्या प्रॉब्लेमसाठी हे अतिशय इफेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने जर तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम असेल तर हे औषध घेऊ शकता. प्रकारे हे नाजा हे औषध हे सर्पदंश झाल्यानंतर पण स्पेशली कोबरा स्नेक चावल्यानंतरच इफेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर कोणत्याही प्रकारचा साप चावल्यानंतर तुम्ही त्वरित हॉस्पिटलला जाणे हे महत्त्वाचं आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.